कोकणात सध्या मतलई वारे वाहण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. साधारणतः डिसेंबरपासून या मतलई वाऱ्यांना या ठिकाणी सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं आता किनारपट्टी भागात मतलई वाऱ्यांचा वेग जो आहे तो अधिक झालेला पाहायला मिळतो आहे. या वाऱ्यामुळे सध्या मासेमारी जाळी टाकण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहेत. पुढील 1.5 महिने मतलई वाऱ्यांचा वेग हा असाच कायम राहणार आहे. सध्या तळ कोकणापासून ते अगदी रायगडपर्यंत या ठिकाणी जोरदार मतलई वारे जे आहेत ते वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मतलई वारे जे वाहत आहेत त्याचा फायदा जो आहे तो आंबा पिकाला या ठिकाणी होणार आहे. आंबा पिकासाठी हे मतलई वारे जे असतात ते पोषक असतात. समुद्रातील हवेचा दाब आणि जमिनीवरील हवेचा दाब यामुळे हे मतलई वारे या ठिकाणी तयार होतात. तळ कोकणापासून रायगडपर्यंत सध्या कोकण किनारपट्टीवरती अशाच पद्धतीनं सध्या मतलई वारे हे वाहत आहेत. किनारपट्टी भागात या वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर एवढा असलेला पाहायला मिळतो आहे आणि पुढचे काही महिने म्हणजेच 1.5 महिने या मतलई वाऱ्यांचा वेग अशाच पद्धतीने असणार आहे. या मतलई वाऱ्यांचा फायदा हा अनेक वेळा मच्छीमारांना देखील या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे सध्या हे मतलई वारे किनारपट्टी भागात सध्या सक्रिय झालेले पाहायला मिळतात. निसर्गाचा हा एक नियम आहे आणि हे या मतलई वाऱ्यांवरती कोकणातली पुढची निसर्गाची जी गणित आहेत ती अवलंबून असतात आणि त्याचमुळं सध्या जमिनीच्या दिशेवरनं समुद्राच्या दिशेला या ठिकाणी मतलई वारे जे आहेत ते वाहण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागात या वाऱ्याचा वेग जास्ती आहे आणि पुढचे काही दिवस या वाऱ्यांचा वेग हा असाच कायम राहणार आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.